शरद पवारांनी आज मीडियाशी मोकळेपणाने बोलताना नोटाबंदीवरही आपलं मत व्यक्त केलं आणि ते त्यांचं मत असं आहे की ऑपरेशन केलं पण पेशंटची काळजी न घेतल्यामुळे पेशंट दगावला असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं नोटाबंदीसाठी कोणतीच तयारी केली नव्हती, त्याचा त्रास सर्वसामान्य शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना होतोय, हे सर्व संकटात सापडलेत. लोकांचे एका बाजूने हाल होत आहेत पण दुसरीकडे यंत्रणा सक्षम नाही आहे अशी टीका त्यांनी केली.